पहा आज आपण या फळावर लिहिलेल्या शब्दांचं म्हणजे मराठी अक्षरांच्या आवाजावरून आपण स्पेलिंग तयार करणार आहोत. ध्वनीवरून पहा इथं काय लिहिलं आहे. बोल्ड, कोल्ड, फोल्ड, गोल्ड. बचा आवाज आहे बी. ओ, ओचा आवाज आहे ओ. लचा आवाज आहे एल. डचा आवाज आहे डी. डी बी ओ एल डी. बोल्ड, बोल्ड म्हणजे धीट. कोल्ड, कचा आवाज आहे सी. ओचा आवाज ओ. लचा आवाज एल. डचा आवाज डी. कोल्ड, सी ओ एल डी. कोल्ड म्हणजे थंड. फोल्ड, फचा आवाज एफ. ओचा आवाज ओ. लचा आवाज एल. डचा आवाज डी. एफ ओ एल डी. फोल्ड, फोल्ड म्हणजे दुमडणे. गोल्ड, गचा आवाज आहे जी. ओचा आवाज आहे ओ. लचा आवाज आहे एल. डचा आवाज आहे डी. जी ओ एल डी. गोल्ड, गोल्ड म्हणजे सोने. बोल्ड, कोल्ड, फोल्ड, गोल्ड. पुढचे शब्द पहा. होल्ड, मोल्ड, ओल्ड, सोल्ड. होल्ड म्हणजे धरणे, मोल्ड म्हणजे साचा, ओल्ड म्हणजे जुने किंवा वृद्ध किंवा म्हातारा म्हणतो आपण. सोल्ड म्हणजे विकले. सेल, सोल्ड, सोल्ड. सेलच दुसरे रूप आहे सोल्ड. होल्ड, हचा आवाज आहे एच. ओचा आवाज आहे ओ. लचा आवाज आहे एल. डचा आवाज डी. एच ओ एल डी. होल्ड म्हणजे धरणे. मोल्ड, मचा आवाज आहे एम. ओचा आवाज ओ. लचा आवाज एल. डचा आवाज डी. एम ओ एल डी. मोल्ड म्हणजे साचा. ओल्ड, ओल्ड म्हणजे जुने. ओचा आवाज ओ. लचा आवाज एल. डचा आवाज डी. ओ एल डी. ओल्ड, ओल्ड म्हणजे जुने किंवा वृद्ध किंवा म्हातारा. सोल्ड, सचा आवाज एस. ओचा आवाज ओ. लचा आवाज एल. डचा आवाज डी. एस ओ एल डी. सोल्ड म्हणजे विकले. पुढचे शब्द पहा. टोल, टोल म्हणजे सांगितले. टेल, टोल, टोल. टेल म्हणजे सांगणे. टेलच दुसरं रूप आहे टोल. आता ओल्ड, टोल. टचा आवाज आहे टी. ओचा आवाज ओ. लचा आवाज एल. डचा आवाज डी. टी ओ एल डी. टोल्ड, ओल्ड. डब्ल्यू ओ एल डी. डब्ल्यू ओ एल डी. ओल्ड म्हणजे उघडा ओसाड असा टेकड्यांचा प्रदेश. त्याला डब्ल्यू ओ एल डी. ओल्ड म्हणतात.